श्वेता, आज संपूर्ण जग 3G नेटवर्कवरून अपग्रेड होत 4G झालंय, पण देशभरात देखील जवळजवळ सर्वच ठिकाणी 4G नेटवर्कच्या माध्यमातून मोबाईल सेवा सुरू आहे. मात्र पालघर जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी 2G नेटवर्क मिळणे देखील दुरापास्त आहे. जिल्ह्यातील काही गावात अजून BSNL चे नेटवर्कही उपलब्ध नाही. लॉकडाऊनच्या काळात एकीकडे प्रतिदिन 1.5 GB डेटा कमी पडतोय असं व्यक्त होणारे नेटिझन दिसत असतानाच पालघरमधील हे चित्र एकदम विरोधाभास आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्कासाठी डिजिटल माध्यमांचा खुबीने वापर करते. मात्र यंत्रणा नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती पोहोचवण्यासाठी इंटरनेटचा वापर करते. केंद्र सरकारकडून डिजिटल इंडियाचा जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यावर मोठ्या प्रमाणात भर आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील अनेक गावे आदिवासी पाड्यांना मोबाईल वा इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने येथील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. दुर्गम भागातील ही गावे आणि पाडे फक्त मोबाईल नेटवर्क बाबत नॉट रिचेबल नाही तर विकासाच्या प्रवाहापासून कोसदूर आहेत. या संपर्क क्षेत्राबाहेर असणाऱ्या भागातील लोकांना आजही महत्त्वाचा निरोप पोहोचवण्यासाठी नेटवर्क असणाऱ्या शेजारील गावात जावे लागते. गावामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडल्यास 108 रुग्णवाहिकेला संपर्क करण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर अंतर दूर जावे लागते. नेटवर्क नसल्याने या भागात सरकारची कामे करणाऱ्या यंत्रणांना मोठ्या कसरतीने कामे करावी लागतात. यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आरोग्य विभागाचे हिवताप निवारण कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आश्रमशाळा शिक्षक, अन्य सरकारी क्षेत्रात कामे करणाऱ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती देणे पुरवणे कठीण झाले. या मोबाईल नेटवर्क पासून वंचित असणाऱ्या या गावांबाबत शासनाने विचार करून या गावांना लवकरात लवकर नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, त्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.